आपल्या घरी आलो या माणसानं माझं पिस्तूल चोरलं या पर काय बी सांगना आणि अशा माणसावर विश्वास ठेवायचा भाई। सीमा हनीमूनचा विषय काढल्यावर तू प्रत्येक वेळी का टाळतेस? कुठे टाळतीये, जाऊ ना आपण हनीमूनला, पण आता लगेच नको। शारीरिक सुख ही अशी गोष्ट आहे की त्याचा आनंद उपभोगायचा असेल तर आपली मनस्थिती चांगली असली पाहिजे। पोलीस घरला येऊन गेलं तरी हो माणूस काय बी सांगायला तयार नाही। आता महमईला जातो म्हणून सांगून गेलेत, पण नेमकं कुठं गेले देवच जाण। दोन 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 लाख नाही 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 नाही, एवढे पैसे मी नाही देणार बाबा। तो बिझनेस चालला नाही तर गेले ना पैसे पाण्यामध्ये। तिला म्हणा कंटाळ येत असेल तर नोकरी कर, चांगला वेळ जाईल, चांगली शिकलेली आहे, 20-25 हजाराची नोकरी सहज मिळेल तिला। एक माणूस तुला फोन करून सांगतो की तुझी बायको त्याच्या मागे लागलीये आणि तू हे सगळं शांतपणे ऐकून घेतोस? तुला अर्थ कळतोय का ह्याचा? याचा अर्थ असा होतोय की तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस। हॅलो हॅलो, मी मुंबईहून सिनियर पोलीस इन्स्पेक्टर पूनम देव बोलतीय। हॅलो, हां बोला। मला राहुल देशपांडे केसच्या संदर्भात तुमच्याकडे जरा चौकशी करायची होती। हे बघा, आम्हाला जे काही सांगायचं आहे ना ते आम्ही भोसलेंना सांगितलं, इन्स्पेक्टर भोसलेंना सगळं सांगितलेलं आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की आमच्या सुनेनं जी तक्रार केली होती ना आमच्या विरुद्ध, ती मागे घेतली आहे आणि घरी परत आली आहे ती। सगळं व्यवस्थित चालू आहे आमचं। आता कसली चौकशी करणार आहात तुम्ही? आमच्यापुरतं सगळं मॅटर संपलेलं आहे। हे बघा, उद्या एका केसच्या संदर्भात मी मंगळवार कोर्टमध्ये येते, तेव्हा तुम्हाला समक्ष भेटते आणि सविस्तर बोलते। ठेवते। हॅलो हॅलो, कोणाचा फोन होता? ते मुंबईहून कोणतरी पूनम, इन्स्पेक्टर पूनम होत्या, चौकशी करायला येणार आहेत। ते तू दिवे लावलेस ना आमच्या विरुद्ध तक्रार करून, तेच राहुल देशपांडे प्रकरण। आता त्या चौकशी करायला येतात त्या प्रकरणाची, कळलं? असं असतं, मारे अविचार करून घर सोडून गेली होतीस, मोहन विरुद्ध स्वतःच्या नवऱ्याविरुद्ध तक्रार केलीस, आता भोग त्याची फळ। आणि आम्हालाही भोगायला लावून असते, शुक्ल काष्ट लावून घेतलंस आमच्या मागे। हे बघ, त्या इन्स्पेक्टर बाई उद्या आल्यानंतर तूच काय ते बोलायचं आहेस, समजलं? आणि मोहन काय सांगत होता ग तुला म्हणे, कसला तरी बिझनेस करायचा आहे? हो, कॉस्मेटिक्सचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्यासाठी मला 2 लाख रुपये लागणार आहेत। दिले असते ग, पण शक्य नाही आहे। कसं आहे, हे शहर तुझ्यासाठी खूप नवीन आहे ना, इथली माणसं नवीन आहेत,
भाषेचा मुद्दा आहेच, तो महत्वाचा मुद्दा आहेच. शिवाय इथल्या लोकांची वृत्ती मुंबईतल्या लोकांसारखी नाहीये. इथे लोक अशी परप्रांतीयांना सामावून घेणारी नाही आहेत. तेव्हा नाही, मी तुला एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. सॉरी. तसं नाही आई, म्हणजे ती मूळची कंपनी मुंबईची आहे आणि त्यांना त्यांचं प्रोजेक्ट इथे मँगलोरमध्ये लॉन्च करायचं आहे आणि त्यासाठी ते एजंट शोधतात. मार्केटिंग आणि रिसर्चचं काम ते स्वतः पाहतात, त्यामुळे रिस्क फॅक्टर नाहीच आहे यात. मग देताय ना मला पैसे? मी 6 महिन्याच्या आत तुमचे पैसे तुम्हाला फेडेन. अरे कसलं खूळ लावून घेतलंस डोक्याला, त्यापेक्षा नोकरी कर. वेळेवर घरी येशील, घरावरही लक्ष राहील तुझं, आणि उद्या मूलबाळ पदरी आलं तर किती दगदग होईल बाई तुझा. त्यापेक्षा नोकरी कर. ऐक माझं, बिझनेसमध्ये आपल्याला ज्या सोयी हव्या असतात त्या मिळत नाहीत. नोकरी असली तर तुला प्रेग्नेन्सी लीव मिळेल, किती कामं हलकी होतील सांग मला तुझी. हां, ते काय ते बिझनेसचं खूळ आहे ना, ते डोक्यातून काढून टाक. आणि हो, उद्या त्या इन्स्पेक्टर पूनम येणार आहेत, हे सगळं प्रकरण तू निस्तरायचंस, समजलं? आईंकडून पूर्ण 5 लाख रुपये वसूल करता येतील की नाही ह्याचा अंदाज येईल आता. थँक्स. देशपांडे कुटुंबियांबद्दल तुम्ही जी माहिती सांगितली ती खरी आहे? हो. मग तुम्ही केस मागे का घेतली आणि परत का आलात? मी केस मागे घेतलेली नाहीये. माझ्या नवऱ्यानं त्या तक्रारीवर चौकशी करत असलेल्या इन्स्पेक्टरला 50,000 रुपयाची लाच देऊन ते प्रकरण दाबून टाकलंय. त्या इन्स्पेक्टरनं माझ्या तक्रारीची चौकशी सुद्धा केलेली नाही. आणि मी इथे येण्याचं कारण मला माझ्या नवऱ्याविषयी प्रेम वाटतं वगैरे मुळीच नाही, मला त्याचा तिरस्कार वाटतो. मॅडम, मी तुम्हाला सांगते, मी इथं आल्यापासून त्या माणसाला माझ्या अंगाला स्पर्शही करू दिलेला नाही. हाऊ इज इट पॉसिबल? इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करण्यासाठीच मी इथं आली. माझ्या वडिलांनी मला हुंडा म्हणून 5 लाख रुपये दिले होते, ते वसूल करण्यासाठी मी इथं आली. माझ्या कामात यश आलं की मी मोहनला रीतसर नोटीस देणार आहे. तुम्ही येणार म्हणून सासूबाईंनी काहीतरी निमित्त काढून बाहेर निघून गेल्या, आणि त्या सटकल्या त्या बरंच झालं. मला तुमच्याशी सगळं खरं तरी बोलता आलं. आणि मॅडम, माझी एक रिक्वेस्ट आहे, त्या किडनी स्कॅन्डलमध्ये त्यांचा डिरेक्टली काही माझ्या सासूबाईंचा आणि नवऱ्याचा संबंध नसला तरी इनडायरेक्टली ते जबाबदार आहेत, त्यांना सोडू नका. बरं, मला एक सांगा, राहुल देशपांडे यांच्या कनेक्शनमध्ये मुंबईला अजून कोणाला ओळखता का?
एनीवे थँक्स. काय मदत लागली तर मी पुन्हा नक्की कॉन्टॅक्ट करेन. ओके टेक केअर. मला सुद्धा ते कधी काही सांगतच नाही. नाही पण भाऊजी काय करतात काय नाही याचा पत्ता लागायला नको. पण काय असं तसं काम करत असेल तर आपल्याला थांबवायला पाहिजे त्यांना. दिनू दादा, एक प्राचीताई म्हणून एक बाया आली होती घरला. याला विचारलं तर हे म्हणतात की मी त्या बायाला ओळखीत बी नाही. असं वैर काय गोंधळ चाललाय काय बी कळना बघ. घरामध्ये एखाद पोर असलं बिगर घर खर नाही वाटत बघ. ताई ताई आधी तू रडणं बंद कर बरं. डोळे पुसते. मला माहितीये तुला लहान मुलं किती आवडतात. शर्मिले मला बी वाटत ग माझ्या घरामध्ये बी एक लहान पोरग असावं. त्याला नाव घालावं त्याला ना त्याची मालिश करावी. मग कसं गुटगुटीत होईल तो. शर्मिले मला बी वाटत ग माझ्याकडे दुड दुड धावत याव. मला आय मानून हाक मारावी माझ्या अंगा खांद्यावर खेळाव. त्याचे बारीक बारीक हात ना माझ्या गालावर फिरवावे. मला मी वाटत ग शर्मिले शर्मिले मला यांचं काय बी कळना बघ. उगच काहीतरी उचापत केल्या बिगर कुणी इथं तिथं पळत नाही. मगाशी म्हणलं की उद्या पहाटेच्या पारीला आपल्याला अकलूजला जायचंय. आता ती बाई आली यांच्या संग काहीतरी बोलली तर म्हणतात आज राज्यालाच निघायचं. काहीतरी भानगड आहे नक्की. ताई नाही शर्मिले म्या नाही जायची अकलूजला. काय माझ म्हण जाळायचं ते हितच जाळा म्हणावं. पर म्या नाही जायची कुठं बी. म्हणजे कुठे आहेत म्हणजे साहेब. ते तुमच्या ताब्यात आहेत ना. म्हणजे याचा अर्थ कुणाल इथे आलाच नाही. भोसले साहेब तुम्ही काय बोलताय. तुम्ही भाऊजीला सोडून दिलंय का. मी सोडलं नाही त्याला. मग माझीच गन माझ्यावर रोखून पळून गेलाय तो. काय दादा. पोलीस यासने हुडकून काढणार आणि गोळ्या घालून ठार तर नाही करणार ना. अगं ताई काय बोलतेस तू. शर्मिले कुठे असतील ग हे. यांनी घरी यायला ना ग. काय झालं ते समजा खरं खरं सांगा ना ग. नाही शर्मिले
दादा आपण यांच्यासाठी इथं तिळतिळ जळतोया, पर या माणसाला याची चिंता भी नाही। नाही नाही ताई, तसं नसेलही कदाचित। म्हणजे किडनी रॅकेट हे फार मोठं प्रकरण आहे, भाऊजींचं नाव याच्यात गोवण्यात आलं। पोलिसांना भाऊजींकडनं कबुली जबाब हवाय, पण ते तोंड उघडायला तयार। तू काय सांगितलंस त्यांना? त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या येणार आहेत, तरी तुम्ही बाहेर गेला म्हणून थोड्याशा नाराज वाटल्या त्या। अगं हो, पण मग तू काय सांगितलंस त्यांना? मी सांगितलं की त्यांना जरा अर्जंट काम होतं म्हणून त्या बाहेर गेल्या आहेत। मग त्यांना संशय नाही आला ना मी त्यांना टाळते? हा नाही, त्यांच्या लक्षात नाही आलं, म्हणजे मी लक्षात येऊ दिलं नाही। मी त्यांना सांगितलं की माझं काही गैरसमज झाले होते आणि त्या भावनेच्या भरात मी माहेरी निघून गेले आणि पोलीस कंप्लेंट केली। मला कळलं की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती आणि मी सासरी निघून आले आणि केस मागे घेतली। मग पटलं का त्या इन्स्पेक्टर बाईंना? बहुतेक पटलं त्यांना, कारण त्यांनी नंतर प्रश्नच विचारले नाही। चला बरं झालं। म्हणजे एक संकट टळलं। बरं मोहन, ते 2 लाखाचं मी नाही सांगितलं, आईला नाही पाहिजे आपल्याला। मी मुद्दामच बोलले, बस मला एक सांग मोहन, तुझे आणि सीमाचे संबंध कसे आहेत? कसे आहेत म्हणजे? नाही म्हणजे ती तुझ्याशी नीट वागते बोलते का? हो। नाही, खोटं बोलतोयस तू, मला नाही वाटत तसं। मला ना तिच्या हेतूविषयी शंका येते मोहन। अरे ती बाई तुझ्याशी कधी चांगलं हसताना बोलताना मी कधी पाहिलंच नाही। परवा मी तिला म्हणाले, बाई ग जा तुझ्या नवऱ्याबरोबर जरा 4 दिवस हिंडून फिरून ये, तर काही उत्साहच दाखवला नाही तिने चेहऱ्यावर। आणि आता बिझनेस करायचं म्हणते, 2 लाख रुपये मागते माझ्याजवळ। मला ना सगळं खोटं खोटं वाटतंय। मला असं वाटतं ही इथे 5 लाख रुपये परत घ्यायला आलेली आहे। त्या इन्स्पेक्टर बाईना मी टाळलं हे चुकलंच माझं। आता ही बया काय बोलली असेल कुणास ठोक त्यांच्याजवळ, बघतेच मी। माधुरी, पप्पा बोलतोय। काय नाही, हेच विचारायचं होतं की प्रतीकने नेमकं अविनाशला काय सांगितलंय? तशी परिस्थिती आलेली नाही अजून। बर नाही माधुरी, मी बघतोय गप्प गप्पच आहे। तुम्हा दोघांची तोंड 2 वेगवेगळ्या दिशांना, तिचं एक टोक तर तुझं दुसरं। काही भांडण वगैरे झालंय का?